नमस्कार, आज मी अशा चार शत्रूंबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्यांची आपल्या आयुष्यामध्ये एंट्री होताच आपलं आयुष्य उद्ध्वस्त होत असते. या चार शत्रूंची, एनिमीची एंट्री ज्यासुद्धा रिलेशनमध्ये होते ते रिलेशन जास्त काळ टिकत नाही. चांगले चांगले नाती आपल्यापासून तुटत असतात आणि चांगले लोक आपल्यापासून दूर जात असतात. आज ज्या शत्रूंबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यापैकी तुमच्या आयुष्यामध्ये काही शत्रू आहेत का याचा विचार नक्की करून बघा. कारण जगामध्ये ज्या कुठल्या दोन व्यक्तींमध्ये वाद, भांडणे, कलह किंवा दुरावा निर्माण झाला आहे ना, तो सर्वच्या सर्व या शत्रूंमुळे होत असतो. काय असतं ना, कधीकधी आपलं एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत लहानसहान वाद होत असतात, पण यातील 30% वाद जे असतात ते मिसअंडरस्टँडिंगमुळे होत असतात. त्यानंतरचे जे 30% वाद असतात ते प्रॉपर कम्युनिकेशन नसल्यामुळे होत असतात. त्यानंतरचे परत 30% जे वाद होतात ते चुकीची माहिती किंवा अर्धवट माहिती, त्याला आपण लॅक ऑफ इन्फॉर्मेशन म्हणू शकतो, त्यामुळे होत असतात. आणि दुसरं जे 10% वाद होतात ते फक्त छोट्या मोठ्या रुसव्या फुग्यांमुळे होत असतात. पण हे कुठलेही वाद असू द्या, या सर्वांमध्ये हे चार शत्रू नक्की असतात. इकड तिकडच्या बोलण्यामध्ये वेळ न घालवता सुरुवात करूया व्हिडिओला. आणि ज्या चार शत्रूंबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांची नावे आहेत 2D आणि 2I, म्हणजेच दोन प्रकारचे D आणि दोन प्रकारचे I. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की या सर्व शत्रूच्या समोर मी आहे ना ओव्हर हा शब्द लावणार आहे. कारण काय होतं की कुठल्याही गोष्टीसमोर जेव्हा ओव्हर हा शब्द लागतो ना तेव्हा त्या गोष्टीचं पूर्ण वाटोडं होत असते. चला तर मग यांच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊया. तर जो मी पहिला शत्रू सांगणार आहे त्याचं नाव आहे ओव्हर डिपेंडिंग. ओव्हर डिपेंडिंगमध्ये म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीवर भयंकर त्या डिपेंड राहणे. एखाद्या व्यक्तीने उठ म्हटले की उठायचे, बस म्हटले की बसायचे, प्रत्येक लहान सहान गोष्ट, अगदी छोटे छोटे निर्णयसुद्धा त्या व्यक्तीने हो म्हटले तरच करायचे, नाही म्हटले तर नाही करायचे. अशामुळे काय होते की जो डिपेंडंट व्यक्ती असतो त्याची अशा नात्यांमध्ये घुसमट होत असते. कारण त्याला आपल्या मनासारखे काही करता येत नाही आणि म्हणूनच यामुळे नाते कडवड होत असते. ओव्हर डिपेंडिंगचं अजून एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या आनंदासाठी दुसऱ्यावर डिपेंड राहणे. म्हणजे पुढच्या व्यक्तीचा कॉल आला तरच मला आनंद होईल, किंवा पुढच्या व्यक्तीने माझ्या मनासारखी वस्तू घेऊन दिलीच पाहिजे, मला फिरायला नेलेच पाहिजे, माझ्यावर चांगली कमेंट केलीच पाहिजे, माझ्या बड्डेला मला पाहिजे ती वस्तू घेऊन दिलीच पाहिजे, त्यानंतर माझ्या भावनांचा विचार आणि रिस्पेक्ट याने केलाच पाहिजे, तरच मला आनंद होईल. नाहीतर मग मनासारखे नाही झाले तर मग मात्र वाद करायचा किंवा भांडण करायचं. असे नातेसुद्धा जास्त काळपर्यंत टिकत नाही. कारण आपण आपल्या आनंदासाठी ज्या व्यक्तीवर डिपेंड राहत असतो तर ॲक्च्युअलीमध्ये आपण त्या व्यक्तीच्या पर्सनल फ्रीडमवर रेस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या नात्यामध्ये सुद्धा ओव्हर डिपेंडन्सीचा प्रभाव असेल तर वेळीच सावध व्हा, कारण अशामुळे नाते तुटू शकते आणि मनासारखी जी जवळची लोक असतात तीसुद्धा दूर जाऊ शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी मी दोन असे उपाय सांगणार आहे ज्यांच्यामुळे तुम्ही तुटलेल्या नात्यांना परत जोडू शकता आणि रुसलेल्या लोकांना परत बोलते करू शकता. त्यानंतर दुसरा जो शत्रू आहे तो आहे ओव्हर डिमांडिंग. असं म्हटलं जातं की नातं जेवढं ताणलं तेवढं ते तुटत जातं आणि जेवढं ते सैल सोडलं तेवढं ते टिकत जातं. नातं हे भरपूर भावनांचं आणि विचारांचं मिश्रण असतं, त्यामुळे जगातील प्रत्येक नातं हे आपापल्या पद्धतीने एकमेकांपासून भिन्न असतं. आता हेच बघा ना, आज जर मी तुमच्याकडे साखर मागायला आले तर तुम्ही हसत हसत द्याल, उद्या जर मागायला आले तरीसुद्धा द्याल, परवा मागायला आले तर थोडा विचार करून द्याल, त्याच्यानंतर जर मागायला आले तर मात्र नाकतोंड मोर काढायला लागेल, आणि त्याच्याही नंतर जर मागायला आले तर मात्र तुम्ही आपल्याच घरातील साखरेच्या डब्याला कुलूप लावून बसाल. मग नात्यांचंही असंच असतं, प्रत्येक नात्यामध्ये काही ना काही डिमांड्सची देवाणघेवाण होतच असते, व्यवहार होतच असतो, पण त्याचीसुद्धा काही लिमिट असते. एखाद्या व्यक्तीने रोजच काही ना काही डिमांड करायला सुरुवात केली तर जो डिमांड पूर्ण करणारा व्यक्ती असतो त्यालासुद्धा कंटाळा येत असतो. मग अशावेळी जर डिमांड पूर्ण झाली नाही तर ही व्यक्ती नाराज आणि सारख्या सारख्या काही रोज रोज डिमांड पूर्ण करायच्या म्हणून ती व्यक्ती रागामध्ये. आला की नाही दोघांच्याही नात्यामध्ये कडवटपणा,
त्यासाठी आहे ना दोघांनी पण, म्हणजे डिमांड करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा लिमिटमध्ये डिमांड करायची आहे आणि डिमांड पूर्ण करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा लिमिटमध्ये डिमांड पूर्ण करायची आहे. अशामुळे नात्यात दुरावा निर्माण होणार नाही. नंतर तिसरा जो शत्रू आहे तो आहे ओव्हर इंटरफेअरिंग. याला आपण सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की ओव्हर इंटरफेअरिंग म्हणजे इतरांच्या कामामध्ये नाखूपसणे किंवा लुडबुड करणे. असं म्हटलं जातं की शहाण्या व्यक्तीने आहे ना कुणाला विचारल्याशिवाय सल्ले देऊ नयेत. कारण यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचं महत्त्व कमी होत असतं, नाहीतर मग आपणच शहाणे झालो की काय अशा प्रकारचे गर्व निर्माण होत असतो. एखादा व्यक्ती एखादं काम करत असेल तर शहाण्या व्यक्तीने त्यामध्ये इंटरफेअर करू नये. कारण जो काम करणारा व्यक्ती असतो त्याला जर एखादी गोष्ट नाही समजली किंवा त्याच्या हातून एखादी गोष्ट चुकली तर तो तुम्हाला नक्की येईलच विचारायला. मग त्यावेळी तुम्हाला काय सल्ले द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. पण एखाद्या कामामध्ये दुसऱ्या व्यक्तीने जर इंटरफेअर केलं तर अशामुळे काय होते, जो काम करणारा व्यक्ती असतो त्याच्या मनामध्ये स्वतःच्या क्षमतेबद्दल कमीपणा निर्माण होऊ शकतो किंवा हाच काय स्वतःला शहाणा समजतो मला सांगायला आला, म्हणून त्याला रागसुद्धा येऊ शकतो. मग अशा वेळेस या प्रकारामध्ये दोन्ही व्यक्तींच्या मनामध्ये अपमानित झाल्याची भावना निर्माण होत असते आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल रागसुद्धा निर्माण होऊ शकतो आणि अशामुळे सुद्धा नाते तुटू शकते. त्यानंतर चौथ्या नंबरचा जो शत्रू आहे तो आहे ओव्हर इन्व्हॉल्विंग. ज्याप्रमाणे कामाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादा बॉस असतो ना, त्याचप्रमाणे प्रत्येक फॅमिलीमध्ये एक ना एक व्यक्ती असा असतो जो स्वतःला बॉस समजत असतो. मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, माझ्या मर्जीनेच सर्व कामे व्हायला पाहिजेत, हे काम करताना मला विचारलंच का नाही, या गोष्टीचा मला हिशेबच का दिला नाही, मी म्हणेल तीच वस्तू घरामध्ये आली पाहिजे, मी म्हणेल तोच पदार्थ घरामध्ये बनलेला पाहिजे, त्यांना विचारता अमुक एका व्यक्तीकडे जायचेच नाही, एकंदरीत काय तर मी म्हणेल ती पूर्व दिशा असा यांचा रुबाब असतो. म्हणजेच काय तर प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व व्हायचा यांचा हट्ट असतो. अशामुळे काय होते की ही व्यक्ती ज्या लोकांवर फरमान सोडत सुटते ना, त्या लोकांना या व्यक्तीचा कंटाळा यायला लागतो. कालांतराने अशा व्यक्ती रिस्पेक्टलेस होऊन जात असतात आणि यांची व्हॅल्यू कुणाकडे सुद्धा राहत नाही, तसेच यांच्या जवळपास फिरकायला सुद्धा कुणाला आवडत नाही. ओव्हर डिमांडिंग, ओव्हर डिपेंडिंग, ओव्हर इन्व्हॉल्वमेंट आणि ओव्हर इंटरफेअरिंग हे जे चार शत्रू आहेत, हे ज्या कुठल्या रिलेशनमध्ये जातात ते चांगले चांगले नातेसुद्धा यामुळे बिघडत असतात. तुमचेसुद्धा कुणाचे नाते जर तुटण्याच्या मार्गावर असेल किंवा ऑलरेडी तुटलेले असेल पण तुम्हाला मनापासून वाटत असेल की नाही हा व्यक्ती आपल्यापासून दूर जायला नको किंवा हे नाते तुटायला नको, तर यासाठी मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे. तर यातील पहिला उपाय आहे डिस्कशन. हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय आहे. कधी कधी काय होत असतं की दोन अपोजिट विचारसुद्धा आपल्या जागी बरोबर असतात पण ॲक्च्युअलमध्ये ते एकमेकांच्या विरुद्ध असतात, अपोजिट असतात, म्हणून त्यामध्ये वाद होत असतो. त्यासाठी डिस्कशन करून दोन्ही बाजूंनी विचार करता येतो आणि कधी कधी तरी यातून एखादा चांगला निर्णयसुद्धा निघू शकतो. कसं असतं ना की सर्व बाजूंनी विचार केले गेलेला निर्णयसुद्धा सर्वांसाठी लाभदायक ठरू शकतो. त्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो मी सांगणार आहे तुम्हाला की हे जे चार शत्रू आहे त्यांना स्वतःचे मित्र बनवा. आता तुम्ही म्हणाल की हे काय नवीनच अजून, की एकदा म्हणायचं की हे तुमचे चार शत्रू आहेत आणि दुसऱ्या वेळेस म्हणायचं की यांनाच मित्र बनवायचं. तर मला असं म्हणायचं आहे की डिपेंडिंग, डिमांडिंग, इन्व्हॉल्विंग, इंटरफेअरिंग या ज्या गोष्टी आहेत या स्वतःच्या आयुष्यामध्ये करा, इतरांच्या लाईफमध्ये करू नका. तुम्हाला जर डिमांडच करायची आहे तर स्वतःशी डिमांड करा. तुम्हाला डिपेंड राहायचं आहे तर स्वतःच्या क्षमतेवर, स्वतःच्या विचारांवर डिपेंड राहा. तुम्हाला इंटरफेअर जर करायचं आहे तर तुमच्या निर्णयासोबत तुम्ही इंटरफेअर करू शकता. तुम्हाला जर इन्व्हॉल्वमेंट करायची आहे तर तुमच्या स्वतःच्या विचारांशी तुम्ही इन्व्हॉल्वमेंट करू शकता. यामुळे काय होईल की तुमची स्वतःची तर ग्रोथ होईलच पण त्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला चार शत्रू सांगितले ते तुमच्या कुठल्याही रिलेशनच्या आड येऊ देऊ नका आणि जर आलेच तर मी सांगितले दोन उपायसुद्धा करून बघा. आजच्या व्हिडिओबद्दल जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेली सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करून त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया परत एका नवीन विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.